नमस्कार, माझं नाव विक्रांत मनोरे जळगाव. एक्सेलच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक असं लेक्चर पाहतो आहे की ज्या लेक्चरचा क्वेश्चन असा आहे की कशा पद्धतीने डेटा हा किंवा माहिती ही दिलेली फिल्टर केली जाते. इथे दिसतंय बघा, हाऊ टू फिल्टर द डेटा. एक शीट दिलेली इथे, मागे ह्या शीटचा उपयोग केलेला आपण सॉर्टिंगच्या वेळेला. तर ह्या ठिकाणी लेसन फिल्टरिंगचा आहे आणि ह्या शीटमध्ये आपल्याला नाव, सिरियल नंबर, रोल नंबर, मार्क स्टँडर्ड असं समोर दिसत आहे. तर आपल्याला फिल्टर या शब्दाचा पहिल्यांदा अर्थ काय होतो ते बघूया. फिल्टर म्हणजे काय? गाळणे, वगळणे. फार मोठी शीट असते ही, तर फार लहान शीट आहे की ज्यामध्ये फक्त 10 रेकॉर्ड आहे. ज्याला 100 रेकॉर्ड आहे, हजारो रेकॉर्ड आहे, लाखो रेकॉर्ड आहे, मोठ्या प्रमाणावर रेकॉर्ड असेल, डेटा असेल, बल्क स्वरूपात डेटा रेकॉर्ड जर असेल, तर त्यावेळेला आपल्याला अशी काही गरज असते ॲनालिसिस करण्यासाठी की ज्या ठिकाणी हा संपूर्ण डेटा नको असतो आपल्याला, त्यापैकी काही फक्त म्हणजे अपेक्षित असलेला डेटा किंवा गरज असलेला डेटाच हा फक्त समोर स्क्रीनवर दिसायला पाहिजे असं आपल्याला त्या ठिकाणी वाटत असतं. तर ते वाटण्यासाठी आय मीन ते जे आपल्याला अपेक्षा आहे की असं असं हवं, मला फक्त एवढेच मार्क पडलेले आहेत विद्यार्थी तेच मला दिसायला हवेत स्क्रीनवर, किंवा ज्यांचे रोल नंबर हे आहेत, किंवा हे जे स्टँडर्ड आपण एकत्र लिहिलेले आहेत याच्यामध्ये फक्त एक स्टँडर्डचे विद्यार्थ्यांचे आम्हाला हा फक्त रेकॉर्ड बघायचा आहे असं जर आपल्याला वाटत असेल ना, तर आपल्याला निश्चितच फिल्टर हा या ठिकाणी उपयुक्त ठरतो. हे बघा, मी हे एक एक्झाम्पल एक मार्कशीटचं दिलेलं आहे, किंवा एज्युकेशनल एन्व्हायरमेंटमध्ये हे फिल्टरिंगचं उदाहरण दिलेलं आहे. आपण व्यवसायामध्ये सुद्धा याचा फार, म्हणजे जे व्यवसाय करणारे लोक आहेत त्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना सुद्धा या अशा वेगळ्या म्हणजे ह्या फिल्टरिंगचा त्यांच्या वातावरणामध्ये, म्हणजे एम्प्लॉईचे आपलं कस्टमरचे नावं असतील, त्यामुळे कस्टमरने दिलेली अमाऊंट असेल, त्यांची बॅलन्स अमाऊंट आहे, तर दिलेली अमाऊंट सारखी कोणी दिलेली आहे ते जर आपल्याला फिल्टर करायचे, किंवा पाटील नावाचे जे काही त्यांच्याकडे काही हे असतील, कस्टमर असतील, ते फक्त स्क्रीनवर दिसायला हवेत असं उदाहरण देता येईल. बँकेमध्ये जरा वेगळं उदाहरण, म्हणजे जसं वातावरण आहे, जसं प्लॅटफॉर्म बदलला ना, तर मला सांगायचं असं आहे की एक्झाम्पल मी हे एज्युकेशनल पर्पज आपल्या समोर मांडत आहे. तर चला का चालू करूया, फिल्टरिंग कुठून केलं जातं आणि कसं केलं जातं. तर मला काय इथे पाहिजे माहिती आहे का, की इथे मार्क जे आहेत ना, 99 मार्क किती विद्यार्थ्यांना पडले आहेत ना हे मला शोधायचं आहे. फक्त स्क्रीनवर 99 मार्क पडलेले विद्यार्थीच दिसतील आणि बाकीचे विद्यार्थी दिसणार नाहीत. मग त्याच्यासोबत त्यांचे रोल नंबर, त्यांचे सिरियल नंबर, स्टँडर्ड हे सुद्धा मला गरजेचं आहे. तर कसं काय करणार फिल्टर? पहिला जो रो आहे ना तो रो निवडून घ्यायचा असतो आणि ह्या ठिकाणी फिल्टरवर जायचं, फक्त इथे क्लिक करायचं. मी काय केलं आपल्याला समजलं का? हा जो रो आहे ना हेडिंगचा, काही इथून फिल्टरिंग करायचं आपल्याला, हा निवडला मी इथे आणि फिल्टरला क्लिक केलं. बघा काय झालं, इथे काहीतरी ॲरो आलेले आहे, हे फिल्टर लावल्याचं निशाणी आलेली आहे की हे फिल्टर इथे लावलेलं आहे. तर सर एकाला फिल्टर लावता येईल का? तर एकालाही आपल्याला लावता येतं, पण मी सर्वांना या ठिकाणी लावलं जेणेकरून आपल्याला पाहिजे तिथून फिल्टर करता येईल. तर मगाशी ठरल्याप्रमाणे आपल्याला मार्कवर फिल्टर करायचं. मी क्लिक करतो, बघा काय होतं इथे. बघा इथे 23, 89, 98 हे मार्क आलेले, म्हणजे जेवढे मार्क आहेत ना इथे हे दिलेले आहेत. तर मला फक्त 99 मार्क पाहिजे मगाशी सांगितल्याप्रमाणे. मी याला ऑफ करेल, याला ऑफ करेल, हे टिक मार्क काढून टाकेल. आता 99 वर फक्त टिक मार्क आणि ओके करतो, बघूया काय होईल. समजलं आपल्याला? म्हणजे इथे फक्त 99 मार्क ज्यांना आहेत तेच फक्त स्क्रीनवर दिसत आहे, ते डिलीट झालेले नाही, बाकीचे हाईड झाले, ते फिल्टर केलं आपण, यालाच तर फिल्टर म्हणतात. तर 99 मार्क आपल्याला फक्त दिसत आहे कोणाला मिळाले? विकास जैनला, ललित चौधरीला, विराज, प्रमोद, सुहासला, ज्यांचे रोल नंबर 45, 13, ज्यांचे स्टँडर्ड 9वी, 7वी, 8वी, काय जे काही असेल समोर. मी पुन्हा क्लिक करतो आहे की आपल्याला असं वाटतंय की मला पुन्हा पाहिजे आहे सर तो डेटा, तर आपण इथे क्लिक करून आपण ऑलवर जर क्लिक केलं इथे तर आपल्याला मिळू शकतो. उद्या असंही होईल की मला इथे 98 आणि 99 एवढेच हवे, दोघेही पाहिजे, 98 पण आणि 99 पण. तर बघा इथे काही 98च्या एंट्री दिसत आहे, दिसल्या आपल्याला, आणि काही 99च्या दिसत आहेत. तर एवढा मोठा टेबल आहे हा, निश्चितच लहान टेबल आहे, हजारो रेकॉर्ड जर टेबलमध्ये असतील तर आपल्याला सगळ्यांना, जितक्या विद्यार्थ्यांना 99 आणि 98 मार्क पडले ते समोर आपल्या स्क्रीनवर एका फ्रॅक्शन ऑफ सेकंदात दिसलं असतं. खरंच एक कौतुक आहे, फिल्टरिंग हा प्रकार फार छानसा ह्या एक्सेलने सादर केलेला आहे.
मला या ठिकाणी हॉल करतो आहे, मी पुन्हा आणतो आहे. मला हे सांगण्याची या ठिकाणी गरज लागते की आपण फक्त इथून नाही तर आपण इथूनही करू शकतो स्टँडर्ड. मला फक्त 10वीचे विद्यार्थी हवे इथे, दोनच विद्यार्थी, एक रमेश शाह नावाचा विद्यार्थी ज्याला 98 मार्क पडले आणि एक रमेश सोनार नावाचा विद्यार्थी योगा आहे घेतलेलाही 98 मार्क पडलेले आहे, दोघं स्टँडर्ड 100 आहे. मला स्टँडर्ड फक्त आयक सवा आहे म्हणजे 9वीचे विद्यार्थी, तर हे 9वीचे विद्यार्थी समोर दिसत आहे. तर मी अशा पद्धतीने इथेही सॉर्ट ह्या ठिकाणी फिल्टरिंग केलेलं आहे. आपण नावावर फिल्टर करूया, मला फक्त एकच नाव ठेवायचं आहे किंवा हे बाकीचे नावं ठेवायचे आहे. बाकी क्लिक केले मी, जे जे मी क्लिक केले त्याचे टिक मार्क काढले, याचा अर्थ असा की हेच फक्त नावं आपल्याला ह्या ठिकाणी दिसतील. तर नावारूपा नावा पद्धतीने सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी फिल्टर करता येतं. मी सिलेक्ट ऑल करतो आहे. तर हा जो काही प्रकार होता ह्या लेसनचं नाव होतं फिल्टर. तर मला असं वाटतं आपल्याला हे समजलं असेल, नाही जर समजलं असेल तर मला आपण 9890068468 9890068468 मनोरे सर अशा या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच.